माजी मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला. काल रात्री 9:15 ते 9:20 सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात झालेल्या गोळीबारामुळे बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अपडेट्स समोर येत आहेत. या हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचा संबंध असल्याचं समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील 2 आरोपींना तशी माहिती पोलीस तपासात मांडली आहे, त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत हे समोर आलं आहे. मुंबई क्राईम ब्रांच युनिट 3 मध्ये दोन्ही आरोपींची चौकशी केली जात आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून आलेल्या 3 शूटर्सने बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दीकींची हत्या करणारे आरोपी हे बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील फरार आरोपी हा मुख्य सूत्रधार असल्याचं इतर 2 आरोपींनी सांगितलं. तिन्ही शूटर्स घटनास्थळी रिक्षाने घटनास्थळी गेले. फरार झालेला आरोपी हा इतर 2 आरोपींना मॉनिटरिंग करत होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री 9:30 सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झीशान सिद्दीकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मल नगर परिसरातील कार्यालयाबाहेरच घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. अभिनेता सलमान खानशी असलेली मैत्री बाबा सिद्दीकी यांना भोवली असावी अशी चर्चा आहे. त्यात सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगशीही कनेक्शन असल्याचं म्हटलं जाते. याविषयी संजय राऊत म्हणाले, प्रश्न एसआरचा असेल किंवा फिल्मी कलाकारांशी मैत्रीचा असेल किंवा अन्य काही असेल, पण मुंबईत हत्या झाली ना, म्हणजे तुम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहात. या राज्यामध्ये गुंडांचीही अशा प्रकारे हत्या होता कामा नये. तुम्ही अक्षय शिंदेची हत्या केली ना, सिंघम ना, मग सिंघम अशा वेळी कुठे असतात? हे जे 3-3 सिंघम महाराष्ट्राला लाभले आहेत, एक मुख्य सिंघम, 2 डेप्युटी सिंघम, मग ते 3-3 सिंघम दिवसाढवळ्या हत्या आणि बलात्काराच्या घटना घडताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलत आणि स्वतःला सिंघम म्हणून घोषित केलं. आता तुम्हाला काय, राष्ट्रपतींनी परमवीर चक्र द्यायचं का? राज्यपालांनी शिफारस करावी की या 3 सिंघमना परमवीर चक्र द्या, म्हणून असाही टोला राऊतांनी लगावला. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी टीका करताना सरकार महिलांना लाच देत असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यावर बरीच टीका झाली, परंतु विजयादशमी सणाच्या दिवशी मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. प्रणिती शिंदे यांना असे बोलताना लाच कशी वाटली नाही या शब्दात त्यांनी तोफ डागली. प्रणिती शिंदे यांच्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांनाही त्यांनी फैलावर घेतले. पहा यावेळी ज्योती वाघमारे काय म्हणाल्या. आणि एक नव्यानेच खासदार झालेल्या आणि खूप उडणाऱ्या पनोतीताई म्हणतात की लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींना दिलेली लाच आहे. अरे लाडक्या बहीण योजनेला लाच म्हणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? एका बाजूला प्रणिती शिंदे, सुप्रियाताई सुळे आणि रश्मीताई ठाकरे या 3 महाराष्ट्राच्या करोडपती दीदी, करोडपती बहिणी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या 3 करोड लाडक्या बहिणी आहेत. अरे या तिघींच्या पैकी एकीची साडी 1.5 लाखाची, दुसरीची गाडी 1.5 कोटीची, तिसरीचा बंगला 1.5 कोटीचा, आणि एकीनं तर 1.5 कोटीत 1.5 एकरात 100 कोटी वांग्याचं पीक काढलेलं. अरे यातल्या दोघींचा बाप मुख्यमंत्री, एकीचा नवरा मुख्यमंत्री. तुमचा बाप मुख्यमंत्री असताना चालायची फक्त लाडकी बहीण लाडकी मुलगी योजना, तुमचा नवरा मुख्यमंत्री असताना चालायची फक्त लाडकी बायको योजना. आमच्या शिंदे साहेबांनी जर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना आणून 2 कोटी महिलांना जर हक्काची ओवाळणी दिली. महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्ध विकास मंत्री व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून समाज कार्य करणारे, सहकार चळवळीतील नेते म्हणून परिचित असणारे कैलासवासी आनंदराव देवकते यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजूर तालुका दक्षिण सोलापूर येथे एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे
यांनी कैलासवासी आनंदराव देवकते यांच्या स्मृतीस उजाळा देत प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी माजी सभापती अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील, अप्पाशाव मंदोली, राहुल देवकते, माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब काळे, राजूरगावचे उपसरपंच सतीश देवकते, औरादचे नामदेव बंडगर, संजवाडचे माजी सरपंच अमोक सिद्ध बोलगुंडे, बनसोळे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन झालेल्या राजू शेट्टी, बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीने सोलापूरच्या 5 जागा लढवण्यात येणार आहेत. प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक अजित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यामध्ये आमदार बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे या 3 नेत्यांची तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. त्या आघाडीच्या माध्यमातून सोलापुरातील दक्षिण, मध्य, अक्कलकोट, करमाळा आणि माढा अशा 5 जागा लढवणार असल्याचे सांगताना या ठिकाणी प्रामुख्याने मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचे सांगितले. पहा नक्की काय म्हणाले कुलकर्णी. सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 5 ते 6 विधानसभा आम्ही ताकदीने लढवणार आहोत. त्यात प्रामुख्याने अक्कलकोट असेल, दक्षिण असेल, मध्य असेल, करमाळा असेल, माढा अशा जवळजवळ 5 ते 6 विधानसभा आम्ही लढवणार आहोत. आणि जेणेकरून आम्ही अक्कलकोट असेल, मध्य असेल, दक्षिण असेल, हे मायनॉरिटीसाठी म्हणजे बच्चू भाऊंकडे पक्षप्रमुखांकडे आग्रह धरलेला आहे की मुस्लिम समाजाचं इथं मतदान निर्णायक राहील, त्याच्यामुळं मुस्लिम समाजाला या जागा सोडाव्यात अशी मी पक्षप्रमुखांकडे विनंती केलेली आहे. सोलापूर शहर असतील, जिल्ह्यात असतील किंवा महाराष्ट्रातील अनेक प्रश्न आहे. उदाहरणार्थ घरकुलांचा प्रश्न घ्या की घरकुलाला शहरामध्ये 2.5 लाख आणि ग्रामीणमध्ये 1.5 लाख पाण्यात सुद्धा तफावत केलेली आहे या सरकारने. रस्ते असतील, पाणी असेल, असं जा आता मला सांगा 75 वर्षामध्ये अजून म्हणजे 75 वर्षात यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नाही. जातीय तेढ निर्माण करणे, काहीतरी बडबड करणे, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल याला पर्यायी मार्ग म्हणून परिवर्तन महाशक्ती आम्ही बच्चूभाऊ असतील, राजे असतील, राजू शेट्टी असतील आदरणीय यांच्या माध्यमातून आम्ही तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे. त्या तिसरी आघाडीत जर तुम्ही पर्यायी मार्ग म्हणून त्याचा विचार केला तर 100% आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. हंजगी तालुका अक्कलकोट या गावी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता आणि प्लॅन एस्टिमेटमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी काम न करता दुसऱ्याच ठिकाणी काम चालू असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे. सध्या चालू असलेले काम हे सार्वजनिक बांधकामाच्या हद्दीत येत असून 30 फुटी रोड असताना फक्त 20 फूट रोड केला आहे. साईड पट्टी न केल्याने त्याच जागेवर या जलजीवन योजनेतील पाईपलाईनचे काम चालू आहे. या जलजीवन योजनेचे काम चालू असताना यात वापरलेली साधन सामग्री म्हणजेच पीव्हीसी पाईप आणि इतर सामग्री ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून येत आहे. सदरील रस्ता हा भविष्यात रुंदीकरण होणार असल्याने हे होणारे काम पूर्णपणे वाया जाणार असून यात शासनाचा निधी बर्बाद होणार आहे. त्यामुळे हे काम त्वरित थांबवावे आणि संबंधित दोषी व्यक्तींविरुद्ध योग्य ती कारवाई करावी. तसेच सक्षम अधिकारी येऊन काम चांगले आहे असे चौकशी करून दाखला दिल्याशिवाय काम चालू करण्यात येऊ नये. ज्यांना जलजीवन मिशन या अभियानाचे टेंडर दिले आहे त्या सोनी कंपनीला सोलापूर महानगरपालिकेने कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकलेले असताना केवळ सरपंच पतीच्या तसेच बाकीचे सदस्य तसेच पाणी पुरवठा उपअभियंता या सर्वांनी टक्केवारी घेऊन निकृष्ट दर्जाचे काम करत आहे. तसेच सक्षम अधिकारी येऊन काम चांगले आहे असे चौकशी करून दाखला दिल्याशिवाय काम चालू करण्यास येऊ नये. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चैताली शिंगे, कमल वाघमोडे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नितीन माने, हंजगी ग्रामस्थ आणि बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या कामासाठी हरकत घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येत नाहीत, सारखं वाघ नखं काढतात. इथून अब्दाली आले अरे महाराष्ट्राबद्दल बोल, तिकडे पुष्पा वेगळंच सुरू आहे. मी असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही. कुणामुळे निवडून आला, कोणी केलं, कशासाठी केलं, सध्या काय करता अशी विचारधारा पाहिली नाही. आता राष्ट्रवादीत आहे तो उबाठाकडे तिकीट मागतो, तुतारीत जाईल नाही तर आपल्याकडे येईल. मला कळत नाही त्यांच्या घरचे तरी यांना कसे साथ देतात. येणाऱ्या पिढ्यांवर काय संस्कार करणार आहोत, महाराष्ट्र कोणत्या दिशेने नेणार आहोत, आपल्याला काय समजतंय, असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईतील गोरेगावामध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्याला
राज ठाकरे संबोधित करत आहेत. आमचे आमदार फुटतात, खासदार फुटतात, कुणावर विश्वास बसत नाही. आता आहे हा इथे की जाईल तिकडे, अशी परिस्थिती राज्यात कधीच नव्हती. आम्ही यादी पाहत होतो, प्रत्येक वेळेला विचारावं लागत होतं, हा आता कुठे आहे, काही निष्ठा नावाची गोष्ट आहे की नाही. राज्यातील जनता यांना भरभरून मतदान करते, हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार आहेत, ही अशी महाराष्ट्राची अवस्था करून ठेवली आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गावातील नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून 200 जास्त वेळा रक्तदान करून गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड असलेले रक्तदाते उदय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, रक्तदान म्हणजे जीवनदान, असे उदय पाटील यांनी सांगितले. यावेळी इंगळगी गावचे सरपंच विनोद बनसोडे, उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव, इंगळगी ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, अमर माने, सचिन वळसंगे, दाजीबा दसाडे, जय तुळजाभवानी कमिटीचे अध्यक्ष राम निकम, माजी अध्यक्ष दत्तात्रय बोरकर, अकबर शेख, विलास नामतुरे, तसेच अक्षय ब्लड बँकेची टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने आझाद मैदानावरील घेण्यात आलेल्या मेळाव्यात राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचे तडफदार भाषण झाले. दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्योती वाघमारे गेल्या असत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. मोची समाजासाठी बाबू जगजीवनराम आर्थिक विकास महामंडळ, पद्मशाली समाजासाठी श्री मार्कंडेय महामुनी आर्थिक विकास महामंडळ आणि लोधी समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे आणि या तिन्ही महामंडळांना प्रत्येकी 100 कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे विजयादशमी निमित्त गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दुर्गा माता दौड करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले, तर हिंदुत्वनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय साळुंखे यांच्या हस्ते परंपरेप्रमाणे शस्त्रपूजन करण्यात आले. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही दुर्गा माता दौड रूपा भवानी मंदिरात विसर्जित झाली. या श्री दुर्गा माता दौडीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शेकडो धारकरी सहभागी झाले होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. माजी मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. काल रात्री गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये बोलताना भुजबळांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर भाष्य केलं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे, असं भुजबळ म्हणालेत. बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षांपासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली होती, मात्र सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली याचा तपास करायला पाहिजे होतं. पोलीस काय करत होते, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसाठी हे एक चॅलेंज आहे. 10-20 हजारात ही पोरं हत्या करत आहेत, ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.